नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. बघा, व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अत्यंत महत्त्वाचं प्रपत्रक पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनल तर बघा. शिक्षण विभागाचं काय महत्त्वाचं प्रपत्रक, विषय शिक्षक संवर्गातील माय डिसेंबर 2021 अखेरच्या रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत उपरोक्त संदर्भी पत्राचे कृपया अवलोकन व्हावे. उपरोक्त संदर्भी विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की माय डिसेंबर 2021 अखेर ची शिक्षक वर्गाची एकूण मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदाची माहिती मान्य आयुक्त शिक्षण कार्यालयात सादर करण्याबाबत संचालनालयाकडे संदर्भ क्रमांक 9 कळवले आहे. त्यास अनुसरून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उक्त माहितीबाबत दिनांक 23/2/2022 रोजी सर्व नोडल अधिकाऱ्यांना संदर्भ क्रमांक 2 ईमेल पाठवला आहे. सर्व नोडल अधिकाऱ्यांना सूचित करण्यात येते की शिक्षक पदांच्या सर्व सेवा भरतीसाठी विभाग जिल्हानिहाय सर्व व्यवस्थापनांची या पत्रासोबतच्या प्रपत्र 1 खालील दर्शविलेल्या संबंधित नोडल अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती MS Excel तयार करून सदर माहिती संचालनालयास विधानविलंब सादर करावी, जेणेकरून सदर माहिती एकत्रित करून वेळेत मान्य आयुक्त शिक्षणाला पाठवणे सुलभ होईल. तसेच शिक्षक संवर्गाच्या पदभरतीसाठी व्यवस्थापन माध्यमने संचालनालय असं 2021-22 नुसार मंजूर पदे, कार्यरत पदे व रिक्त पदांची माहिती द्यावी. रिक्त पदांची गणना करताना अतिरिक्त शिक्षकांची पदे वजा करावीत. खासगी शाळांच्या बाबतीत फक्त रिक्त पद असलेल्या व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती द्यावी. ज्या व्यवस्थापनाने यापूर्वी सहायक आयुक्त मागासवर्ग कक्ष यांच्याकडे बिंदू नमल तपासून घेतली आहे, त्यांनाही SBC प्रवर्गाचे आरक्षण रद्द झाल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय दिनांक 6/7/2021 नुसार बिंदू नामावली तपासणी करावी. तर बघा, सर्व नोडल अधिकारी दिलेले आहेत. विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व, शिक्षण अधिकारी उत्तर पश्चिम दक्षिण मुंबई, शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी महानगरपालिका, शिक्षण अधिकारी मुंबई महानगरपालिका. तर बघा, अशा प्रकारे महत्त्वाचे प्रपत्र समजले असेल. व्हिडिओ सुद्धा आवडस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.